आता सगळे लोक म्हणत की या कन्नड सिटी मध्ये किंवा गावामध्ये शिक्षक होऊ शकतो किंवा अभिनेता होऊ शकतो किंवा नेता होऊ शकतो. तर मला एवढंच सांगायचंय, शिक्षक व्हायला सुद्धा अभिनय लागतो कांद्रे सरांकडे राहून मला येत असेल, है ना. आणि नेता व्हायला तर अभिनय लागतोच, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. हा, तुम्ही अभिनेता कन्फर्म होऊ शकता. माझ्या मार्गदर्शनासाठी, मी मार्गदर्शन करणं एवढा मोठा नाही, हे सगळे व्यासपीठावर जे बसलेले आहेत ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, पण मी मार्गदर्शन करताना एक छोटस सांगतो. माझे पण आई बाबा, मी अभिनय करत असताना मला विरोध करायचे, ते म्हणायचे ही सगळी थिल्लरगिरी करू नको, गपचूप जॉब कर आणि गपचूप कामाला लागून घरी पैसे आण. त्यांना फक्त माझ्या 10,000 मध्ये इंटरेस्ट होता, माझ्या अभिनयामध्ये इंटरेस्ट नव्हता. पण मी कॉलेजमध्ये असताना, मी तुम्हाला जरा सांगतो, आता लोक तुम्हाला सांगत असेल तुम्ही तुमच्याकडे फॅसिलिटीज नाहीये, तुमच्याकडे काही अव्हेलेबल नाहीये. माझ्या स्वतःच्या घरात मुंबईत एवढा पाऊस येतो, माझ्या स्वतःच्या घरात गटाराचं पाणी यायचं सर, स्वतःच्या घरात गटाराचं पाणी यायचं, माझ्या स्वतःच्या ताटात वरून उंदीर पडलेला यायचं होता. मी अशा परिस्थितीत ना अभिनय शिकलो, अभिनयात ना पुढे गेलो, आणि आज मला माहित नाही, मला महाराष्ट्रात सगळे लोक ओळखत असतील, पण मला जगात पण मेसेज येतात की तुझा अभिनय खूप नॅचरल असतो. कदाचित माझ्या घरात जे गटाराचं पाणी आलं किंवा जो आई बाबांनी मला त्यावेळी विरोध केला किंवा माझ्या ताटात जे उंदीर पडले लोकांना, कदाचित त्याच्यामुळे मला सगळे लोक रिलेट करतात. सो तुमच्याकडे काय अवेलेबल आहे नाहीये याच्याकडे लक्ष देऊ नका, तुमच्याकडे ही सगळी सोडण्यासारखी माणसं अवेलेबल आहे. सो यांना पुढे घेऊन, तुमच्या आई बाबांना बाबांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही सगळे पुढे जात जा. आणि बघा, सगळ्यात मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात आपले सगळ्यात मोठे दुश्मन जर कोणी असेल तर आपल्या बाजूला बसलेला आपला मित्र असतो. म्हणजे सगळ्यात बाबतीत तुम्हाला एखादी मुलगी आवडली की त्यालाही ती आवडते, तुम्हाला पोलीस व्हायचंय त्यालाही पोलीस व्हायचंय, त्यालाही शिक्षक व्हायचंय तुम्हाला शिक्षक व्हायचंय, तर असं प्रत्येक वेळी असतं. पण मला असं वाटतं की त्या मित्राला, मित्र जर चांगला असेल तर, फार रेअरली मित्र चांगले मिळतात. तुमचे उत्तम मित्र चांगले का? हा कॉन्फिडन्स कमी वाटतो पण चांगले आहेत का? मग मित्रांची साथ देऊन, बघा, मित्र जर चुकत असेल तर तुम्ही त्याला, म्हणजे आता तुम्हाला हे सांगायला हरकत नाही की आता एवढी पिढी वाया जात चाललेली आहे, मला स्वतःला एकही व्यसन नाही. मी स्वतः दगडू शांताराम परब असेल किंवा टाकाड्यात मधला गणेश बाबूराव ठोके होरपट ठोके असेल, पण मला स्वतःला एकही व्यसन नाही. मी तुम्हाला सांगतो, व्यसनाने काही होत नाही. तुम्ही दारू, तंबाखू, सिगरेट हे जर पीत असाल तर तुम्ही आजपासून प्रयत्न करा ते बंद करायचं. कोणी पितं काही ते ठीक आहे, नंतर पर्सनली मला सांगा, पण कोणी पीत असेल तर प्लीज ते सोडून द्या, कारण ते अत्यंत हानिकारक आहे आणि त्याने काही होणार नाही आयुष्यात. सो त्याच्यामुळे एक कानमंत्र माझा सिनेमातना जो मी प्रत्येक वेळी देत असतो तो लक्षात ठेवा, अरे आम गरीब हुए तो क्या हुए, दिल से आदरे आहे, अरे आम काले हुए तो क्या हुए, दिल भरे है, हम तेरे 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 चाहने वाले. इथे शिक्षणाला समजा नाही, तेरे चाहने वाले म्हणजे हा तुमची पण कोणती प्रावधानता असेल. हम जिए भी अपनी मर्जी से और उन पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले हवान ने तो याचा पुढे कंदारची हवा असणार सगळीकडे असणार ना. आणि सगळ्यांना मी मराठा सेवा संघ संघाचे म्हणजे जिजाऊ बोले यांना, सगळ्यांना पवार साहेब, आपले कोलबाडे साहेब यांना सगळ्यांना मी मनापासून आभार मानतो त्यांचे, की त्यांनी मला इतक्या सुंदर कार्यक्रमाला बोलवलं. आणि तुमची एनर्जी खरं तुमच्या आणि जोरदार टाळा पाहिजे, जोरदार. आणि टाइमपास मी सगळ्यांनी बघितलाय, टाइमपास मी सगळ्यांनी बघितलाय, आई बाबा आणि साईबाबाची शपथ. आता बाकी सगळ्या बाजू, आता आपण आणि आपली पराजू, आता पराजू आला पाहिजे ठीक तर सगळ्यांनी प्लीज प्लीज मी तुम्हाला एक सजेशन असं देतो की तुमच्या आयुष्यात जेव्हा तेव्हा तुम्हाला राग येईल कुठल्या व्यक्तीचा, त्यावेळी तुम्ही राग व्यक्त करू नका, शांत राहा.
तुम्हाला असं वाटेल आता मला खूप रडावं असं वाटतंय, खूप ओरडावं असं वाटतंय, तेव्हा तुम्ही शांत राहा आणि शांतपणे तुमचा जो प्रिय मित्र असेल त्याला विचारा, आई बाबांना विचारा, तुमची जर पराजय असेल तिला विचारा, पण कोणाला तरी विचारा. आणि काय होतं ना, बऱ्याचदा मी बघितलेलं आहे यंगस्टर्स लगेच हार मानतायत सध्या आणि सुसाईडची संख्या पण वाढत चाललेली आहे. सो त्याच्यामुळे त्याचा विचार कधीच करू नका, आणि त्याचा विचार जर तुमच्या डोक्यात आला तर तुमचा डोळे बंद करा आणि तुमचा आई बाबांचा चेहरा डोळ्यासमोर आला. कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर स्वतःला काही करून घेतलं तर तुमचा आई बाबांचा जो चेहरा असेल तो म्हणजे जगातला सगळ्यात वाईट चेहरा मला असं वाटतं तो घडेल. आणि तुम्ही प्लीज तसा विचार कधीच मनात आणू नका, पॉझिटिव्ह राहा. आणि हे व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी आहेत, पवार साहेब असतील, कांगळे सर असतील, किंवा आपले बोगाडे सर असतील, पाटील बोगाडे सर असतील, ते सगळे जे आहेत ते सगळे तुम्हाला संधी देणार आहेत. देणार ना सर, तुम्हाला संधी आली ना. लक्षात ठेवा की तुम्ही जर कधी टेन्शन मध्ये आला तर तुम्ही कोणाशी बोलणार, आमचे सिनेमे बघायचे, काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि जर टेन्शन आलंच तर टेन्शन बघायला तुझ्या आईचा भाऊ. थँक्यू सो मच. थँक्यू.